आम्ही सारे खवय्ये. आता आपण करणार आहोत भात आणि लसणाच्या शेवया. तर काकू साहित्य सांगा. पहिला भात घेतला आहे आणि नंतर बटाटा घेतला तो स्मॅश केलेला आणि हे पीठ चण्याचं डाळीचं कोथिंबीर आहे लसूण चेसलेला लसूण आहे मीठ आहे तेल मसाला आणि हळद. आपण करतोय भात लसणीच्या शेवया. आपलं तेल पण गरम होत आहे तोपर्यंत आपण जरा काकूंची गप्पा मारूया. काकू मला सांगा की तुम्ही टीचर आहात ना. हो. एक छोटासा प्रश्न जो मला असा वाटतोय तुम्ही मला सांगा तुम्ही इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना शिकवता. हो. बरोबर. काय सांगाल किती अवघड आहे अभ्यास मुलांचा. माझ्या मते तरी नाही आहे. थोडंसं कष्ट करावं लागेल मुलांना तेवढंच आहे. आणि मुलांना कधीही शिकवताना त्यांच्या पद्धतीने त्यांच्या जसं त्यांना जमेल तसं शिकवावं असं मला वाटतं. म्हणजे त्यांच्या कलाने घेतलेलं तर चांगलं आहे. खूप स्ट्रिक्ट शिक्षक नाही तर मग मुलं काय होतात नुसतं भीतीने करतात पण त्यांच्या अगदी माइंड पर्यंत जात नाही ना ते प्रश्नाचं उत्तर किंवा काही सोल्युशन. तर मला असं वाटतं की त्यांना थोडस वाव द्यावा. म्हणजे दडपणात दडपणाच्या खाली अभ्यास करणं अशक्य आहे. खरं हे तर खरंय. म्हणजे दडपणात कुठलंच काम होत नाही. हा ही काही कसे ताकावतून टिकाऊ पदार्थ आहे. ताकावतून म्हणजे कदाचित उरलेला भात तर मोस्टली आपण काय करतो त्याचं रेसिपी काय बनवायची किंवा आपण नुसते फोडणीचा भात घालतो पण त्यातून हे शेवया आपण केलेले आहेत. बर. हा म्हणजे जो भात आपल्याकडे उरलेला असेल त्याच्या आपण या शेवया पण माझ्या टिकतात का. हो हो चांगल्या टिकतात. म्हणजे दोन तीन दिवस तरी टिकतातच. टिकतात ना. हो छान. बरं मग आता आपण करायला घेऊया. हो. तेल तापलेलं आहे. कमी करूयास. हा जरा थोडी कमी करा. बरं आता आधी काय करायचं. पहिल्यांदा लसूण घालायची. हा ठेचलेला. हा ठेचलेला लसूण किती दोन तीन. नाही लसूण भरपूर प्रमाणामध्ये पाहिजे त्यांना लसणीचा जास्त खमंग आले म्हणून. मग किती लसूण घेतलं तुम्ही. हा लसूण तरी पण एक वाटा ही अर्धी वाटी घेतलेली आहे. आता खमंग आलाय ना. वास छान येतो. आता मस्तपैकी लसूण पूर्णपणे त्या तेलामध्ये जरा लाल पर्यंत परतायची आणि त्यानंतर मग भात आणि भात घाता द्या. घालण्याच्या अगोदर तुम्ही मीठ आणि मसाला घालून ठेवा. बरं. आणि मीठ पण घाला. हा मीठ त्या भातामध्ये घाला. या भातच घालायचं. बरं हे बघा. हा चवीपुरती मीठ. हा बस. आणि मसाला ते सुद्धा चवीनुसार म्हणजे जसं तिखट लागत असेल तर तिखट किंवा जरा बेताने थोडस. हा कारण ही मुलांना खाणारी रेसिपी आहे त्याच्यामुळे. आणि हळद 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 पण नाही यातच घालायची. घालायची. बरं बस एवढी. हा ठीक आहे. हा बस. आता हे पूर्णपणे आता चांगल्यापैकी बऱ्यापैकी छान झालंय लसणी. आता हे सगळं बाहेरच्यात घालायचं. भात घालू. हो. त्यानंतर बटाटा घालायचा. लसणीचा अजून खमंग येत आहे. हा आता पूर्ण व्यवस्थित परतून घ्यायचा वर खाली व्यवस्थित. नंतर आता त्यात बटाटा घालायचा. अच्छा. बटाटा मात्र अर्धच घातला ते चालेल. बर बटाटा घाला. हा उकडून उकडून. हा थोडा थोडा नाही एवढा नको. बघा तुम्ही सांगा पहा एवढा. अजून थोडा घाला. बस पुरे. हा बस ठीक. बटाटा म्हणजे आपल्याला ऑप्शन आहे असं घातलं तरी चालेल. आता काय करायचं. आता हे आता ती कोथिंबीर वरून भुरभरायची आणि जरा वाफून द्यायची. वाफ येऊ द्यायची. हा बरं बघा. आता त्याच्यावरती झाकण ठेवा. झाकण घालू. आता हे किती वेळ. अगदी 5-10 मिनिटं म्हणजे थोडस वाफलं. हा वाफवलं की झालं आणि ते पूर्णपणे थंड होऊन द्यायचं. बरं आणि मग त्यानंतर काय करायचं. त्यानंतर मग हे बेसन पीठ आहे ते मावेल तेवढं मग त्याच्यात घालत राहायचं. अच्छा. म्हणजे मग पुढे आपल्याला. हा बरं मग आता आपण हे वाफवून घेऊ आणि थंड करून घेऊ. फोडणीचा भात आपला तयार झालाय वाफवून ना. हो आता बऱ्यापैकी झालाय थंड. हो आता काय करायचं काकू. आता हे सगळं मिश्रण आपण पुन्हा याच्यामध्ये घेऊया आणि नाग अगोदर पहिल्यांदा हे मॅश करूया नंतर मग हळूहळू नंतर घालता येईल. बेसन पीठ. बरं. डाळीचं पीठ. आता लगेच घालायचं. हो जेवढं मावेल तेवढंच घालायचं. हा या थोडस मीठ घालावं लागेल चिमूटभर. हा कारण त्या बेसनमध्ये थोडस ऍड करण्यासाठी. आता हे नुसतं असं थोडं मळून घ्यायचं आणि मग त्यानंतर
मग त्याच्यानंतर मग ते कणिक मिळाल्यानंतर मग त्या आपल्या ह्याच्या भांड्यामध्ये घालून शेवयाच्या भांड्यामध्ये घालून सोऱ्यामध्ये घालून हो करून आता हे थोडंसं पाण्याचा हक्का लावायचा कारण थोडंसं पाणी हाताला घ्यायचं म्हणजे पाणी नुसतं करायचं कारण हे पूर्णपणे एकजीव झाला पाहिजे ते थोडं चिकट चिकट असतं बरं भात हा म्हणून मग ओमकार आणि सिद्धी तुम्ही मला सांगा त्यांना काय आवडतं तुमच्या हातचं करतात मुलाचा हट्ट करणारच पण माझी मोठी मुलगी आहे सिद्धी तिला जास्त करून चायनीज आवडतं चायनीज आवडतं आणि ओमकार आहे त्याला चिकन अच्छा नॉनव्हेज नॉनव्हेज आणि काकांना काय आवडतं महत्वाचं म्हणजे काकांना काय आवडतं ते गोड खाणार आहेत गोड खाणार आहेत सगळ्यांच्या तुम्हाला काय आवडत नाही मी काय असेल ते असं काय असेल ते चालून घेईन नाही का कारण मुलांची आवड आणि मिस्टरांची आवड तीच आपली आवड हे छान आहे पण आता हे बऱ्यापैकी झालेलं आहे आता हा सगळा गोळा पूर्णपणे दोन्ही हाताने जरा हे करून आता हे आपल्या चकलीच्या भांड्यामध्ये शेवच्या भांड्यात टाकायचं बरं मिश्रण तयार झालं मग आता फक्त आपण हे मिश्रण त्या सोऱ्यात भरून घेऊया हो चालेल मिश्रण तयार झालंय ते आपलं सोऱ्यातही भरून झालंय आता आपल्याला त्याच्या शेवया करायच्या हो आता तेल गरम झालेले बरं ह्या फक्त अशा गोल 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 अशा आता हे तळून घ्यायची म्हणजे शेवई आपली तयार झाली हो जरा थंड होऊन जी थोडं हे होऊन घ्यायची जरा लाल होऊन गेल्यानंतर मग आपण ती पलटी करायची एक बाजू लाल झाल्यानंतर पलटी करायची बर शेवई तर तयार होते तुम्हालाही करून बघायचे मग झटपट साहित्य आणि कृती घेऊन भात आणि लसूण शेव बनवण्यासाठी लागणारं साहित्य शिजवलेला भात उकडलेला बटाटा बेसन कोथिंबीर लसूण मीठ तेल तिखट आणि हळद कृती भातामध्ये हळद आणि तिखट घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये ठेचलेला लसूण परतून घ्यावा त्यामध्ये वाफवलेला भात आणि उकडून कुस्करलेला बटाटा घालून मिश्रण परतून घ्यावं त्यामध्ये कोथिंबीर आणि मीठ घालून एक वाफ काढावी या फोडणी दिलेल्या भातामध्ये बेसन आणि मीठ घालावं आणि पाण्याचा हात लावून मिश्रण मळून घ्यावं सोऱ्यामध्ये हे मिश्रण भरून त्याची शेव कडकडीत तेलात सोडून तळून घ्यावी